बारा आमदारांचा वगैरे विषय या ठिकाणी काही नाही। भारतीय जनता पार्टी सौदेबाजी करत नाही। काही पत्रकारांना अलीकडच्या काळामध्ये पतंग उडवायची सवय झाली आहे, त्यांनी उडवलेल्या या पतंगी आहेत। मी एवढंच सांगतो, आमचे 12 आमदार जे सस्पेंड केले आहेत ते नियमबाह्य आहे। आम्ही त्या संदर्भात कोर्टात गेलो आहोत, आम्ही कोर्टातही लढाई लढू आणि बाहेरही लढाई करू। आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत, सौदेबाजी करणारे आम्ही लोक नाही। आज बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी माझी भेट घेतली आहे आणि त्यांनी मला विनंती केली आहे की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी। या संदर्भात जरूर मी त्यांना सांगितलं की आमची कोर कमिटी, प्रदेशाध्यक्ष या सगळ्यांशी आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेऊ।